नमस्कार, मी स्वामिनी. स्वामिनी ब्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक मिनिएचर क्राफ्ट बघणार आहोत. काही दिवसांपूर्वी मी स्वामिनी ब्लॉग्सच्या चॅनलवरती DIY मिनिएचर हार्मोनियम असा एक व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओला खूप भरभरून प्रतिसाद तुमच्या सगळ्यांचा मिळाला आहे. त्यामुळे मी ठरवलं की आजच्या व्हिडिओमध्ये आपण असाच एक मिनिएचर DIY बघणार आहोत. जे स्वामिनी ब्लॉग्स या चॅनलला खूप आधीपासून फॉलो करतात किंवा मला सोशल मीडियावरती फॉलो करतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मी बाय प्रोफेशन सिंगर आहे, गायिका आहे मी, आणि माझं स्वामिनी कुलकर्णी नावाचं मेन गाण्याचं यूट्यूब चॅनल आहे. ते जर तुम्ही बघितलं नसेल तर ते सुद्धा नक्की बघा, त्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आमचं संपूर्ण जे कुटुंब आहे ते संगीत क्षेत्रातलंच आहे. पुण्यामध्ये आमचं कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मला जेव्हा असं वाटलं की आपण मिनिएचर क्राफ्ट करून बघूया तेव्हा मी अर्थात एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट निवडलं आणि ते म्हणजे हार्मोनियम. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बघणार आहोत आणि ते म्हणजे तबला. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. सगळ्यात पहिल्यांदा मी हे कार्डबोर्ड पीसेस घेतलेले आहेत आणि त्याच्या मी अशा स्ट्रिप्स कट करून घेणार आहे. साधारण 1 सेंटीमीटरची एक स्ट्रीप आहे आणि ही जी स्ट्रीप आहे ती आता थोडीशी अशी वळवून घ्यायची आपल्याला. आणि हा मीडियम साईजचा एक सर्कल तयार करून घेतला आहे. एक सर्कल मोठा आणि एक छोटा असे दोन सर्कल्स आपल्याला करायचे आहेत कारण की तबला आणि डग्गा ही दोन वाद्य आपण तयार करतो आहे. या दोन्ही सर्कल्सना मी हा जो पेपर आहे तो रोल करून घेणार आहे. पूर्ण पेस्ट झाल्यानंतर खालच्या बाजूला व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये इकडे मी फोमचा वापर केलेला आहे. तुम्ही न्यूजपेपर रोल करून सुद्धा यामध्ये भरू शकता. या फोमचे छोटे पीसेस करून मी ह्याच्यामध्ये भरतीये जेणेकरून त्याला थोडासा राऊंड शेप येईल. आणि खालच्या बाजूने परत एक छोटासा कार्डबोर्डचा सर्कल लावून मी हा जो कागद आपण कट केला होता तो पेस्ट करणार आहे. स्वामिनी ब्लॉग्सच्या चॅनलवरती लवकरच गौरी गणपती ब्लॉग 2024 हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांच्या भेटीला मी घेऊन येते. त्यामुळे स्वामिनी ब्लॉग्सचे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेचच सबस्क्राईब करा. शेजारीची बेल आयकॉन दिली आहे ती पण प्रेस करा म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल. यानंतर तबल्यासाठी सुद्धा आपण सेम प्रोसेस करणार आहोत. यामध्ये सुद्धा मी हा फोम भरून घेणार आहे आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूने पेस्ट करणार आहे. आता ह्याच्या बेससाठी मी त्याच साईजचे दोन कार्डबोर्डचे सर्कल करून घेतलेले आहेत आणि ते पेस्ट केलेले आहेत. आता वरच्या बाजूनी सुद्धा आपण सर्कल लावणार आहोत कार्डबोर्डचेच. त्यासाठी आधी वरच्या बाजूनी थोडासा फेविकॉल लावलेला आहे. आता या सर्कलवरती परत एकदा मी हा पेपर लावणार आहे आणि साईडला जो पेपर उरलेला आहे तो आपण अशा पद्धतीने कट करून पेस्ट करणार आहोत. आता आपण तबल्याच्या ज्या वादी असतात तर त्या आपण करणार आहोत. त्यासाठी मी ब्राऊन कलर पेपर वापरलेला आहे. वरच्या बाजूला जशी आपण बॉर्डर लावतो त्याप्रमाणे मी आधी ही ब्राऊन कलरची स्ट्रीप मी पेस्ट करते आणि ट्रँग्युलर शेपमध्ये म्हणजे झिगझॅग पद्धतीने आपण या ब्राऊन स्ट्रिप्स लावणार आहोत. वादीसारख्या या स्ट्रिप्स दिसतील. मध्ये मी या छोट्या साईजच्या ज्या ब्राऊन स्ट्रिप्स लावते त्याला खिट्ट्या असं म्हणतात तर त्याही आपण करणार आहोत. आता आपण चुंबळ तयार करणार आहोत. त्यासाठी मी पुन्हा एकदा थोड्याशा ब्रॉड कार्डबोर्ड स्ट्रिप्स घेतलेल्या आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे थोड्याशा मधल्या बाजूने मी फोल्ड करून घेणार आहे. ही जी चुंबळ आहे ती कव्हर करण्यासाठी मी रेड वेल्वेट पेपर वापरते जेणेकरून ती जास्त रिअलिस्टिक दिसेल. त्यानंतर आता अजून थोडंसं डिटेलिंग करणार आहोत आपण. ते म्हणजे आता या तबल्यावरती जी शाई असते ती आपण ड्रॉ करणार आहोत. साईडला थोडंसं डिझाईन करायचं आहे आपल्याला आणि थोडीशी डार्क ब्राऊन शेड मी वापरते जेणेकरून ते जास्त 3D दिसेल. आणि या चुंबळीवर मी गोल्डन कलरची मधल्या बाजूला मी लेस लावणार आहे आणि अशा पद्धतीने आपला तबला तयार झालेला आहे.
हा जो DIY आहे तर तो तुम्ही तुमच्या लिव्हिंग रूम मध्ये तुमच्या रूम मध्ये एक खूप छान असा एक क्रिएटिव्ह कॉर्नर जर तुम्हाला करायचा असेल तर अशा पद्धतीने मिनिएचर वस्तू ज्या आपण स्वतः तयार करतो त्या तुम्ही ठेवून तुमच्या रूमला तुमच्या घराला खूप छान असा एक क्रिएटिव्ह लुक देऊ शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी ब्लॉग्सच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.